असा कुठलाही निर्णय मी घेणार नाही, घेतलेला नाही. जो निर्णय माझा आहे तो माझ्या मतदारसंघासाठी सातारा जावळी या दोन्ही तालुक्यांसाठी आणि माझ्या शहरासाठी हिताचा असेल असा निर्णय मी घेतला. माझ्या मतदारसंघाचं हित हे माझ्या आधी माझ्या मतदारसंघाचं हित मी आधी बघणार आणि मगच पुढचं पाऊल टाकणार एवढंच आपल्याला सांगतो. फक्त सगळ्यांनी जसं आत्तापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून राहिलाय असंच राहावा. शेवटी तुम्ही मागं असला तर मी पुढं जाणार आहे, तुमची ताकद मागं असली तर मी मला नक्की खात्री आहे की मी भरपूर पुढं जाऊ शकतो आणि जात असताना तुम्हाला पण पुढं घेऊन जाईन, तालुक्याला पण पुढं घेऊन जाईन एवढी नक्की मला माझ्यावर स्वतःवर खात्री आहे. माझ्या वडिलांचं मी काम बघितलं आहे, माझ्यावर माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे. तर मग 100% चांगलं काम करायचं म्हटलं तर मी करू शकतो, केलेलं आहे आणि पुढं सुद्धा येणाऱ्या याच्या माध्यमातून करत राहील. फक्त तुमची साथ सगळ्यांची मिळावी, कायम राहावी हीच माझी अपेक्षा आहे. सर्व आपले जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे सगळे पदाधिकारी आहेत मला त्यांना पण सूचना करायची आहेत की मला तांत्रिक अडचण माहीत आहे, आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस याच्यावर लढलोय, कुणीही आत्ता गडबड करून कुठेही राजीनामा वगैरे ह्याचा निर्णय घेऊ नये. आपल्याला आता कुठेही त्या पद्धतीनं म्हणजे मी माझ्या प्रवेशाचा निर्णय फक्त घेतलेला आहे. मग कुठेही आपण बाकीचं जे आहे ह्याचं कुणीही गडबड करून राजीनाम्याची वगैरे भूमिका घेऊ नये. भाऊंनी मगाशी काय जाहीर केलं म्हणून मला मोबाईलवर मेसेज आला, पण माझी सगळ्यांना विनंती आहे की कुठेही असा निर्णय आत्ता घेऊ नका. पुढं काय काय होतं आहे काय नाही होत या सगळ्या गोष्टी बघून वेळच्या वेळ योग्य वेळी आपण पुढचे पण निर्णय करू एवढंच सांगतो. कारण शेवटी तुम्हाला पण निवडून देत असताना लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले, तुमच्याकडनं पण लोकांच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीला अपेक्षा आहेत किंवा आमचं काम झालं पाहिजे. 5 वर्षासाठी तुम्हाला लोकांनी ती जबाबदारी दिलेली आहे. तेव्हा आपण सुद्धा फक्त मी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलो म्हणून लोकांच्या विश्वासाला आपण म्हणजे तडा द्यायचा हे योग्य नाही असं मला वाटतंय. त्यामुळे कुणी राजीनामे द्यायची किंवा पक्षातही करायची गडबड म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या यांनी करू नये ही माझी विनंती आहे. योग्य वेळेला पुढचे निर्णय काय होत आहेत, अजून जिल्ह्यामध्ये स्थित्यंतर किंवा बदल काय होत आहेत हे बघणं गरजेचं आहे. कारण नक्की माझ्या ह्यानं काही ना काही जिल्ह्यामध्ये अजून घडणार एवढं तर मी नक्की सांगू शकतो. मला ते कधी होत आहे काय होत आहे ह्याचा काही वेळ काय मी सांगू शकत नाही, पण त्याचं थोडं आपण जिल्ह्यातलं राजकीय परिस्थिती म्हणजे आज माझा निर्णय झालाय त्याच्यानंतर अजून काय होत आहे हा निर्णय कोणाकोणाचे निर्णय काय काय होत आहेत हे बघून पुढचं आपण आपली जिल्हा परिषद पंचायत समितीची वाटचाल जी आहे ती चालू ठेवूया एवढीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. परत एकदा आपल्याला एवढंच सांगतो, पत्रकार बंधूंना पण सांगतो आणि जे पण आपण की माझं कुणावरही रोष माझा अजिबात नाही, कुणावरही माझा आरोप नाही, कुणावरही माझा आक्षेप नाही. फक्त माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी आणि मतदारसंघातली माझ्या कामं व्हावी एवढ्यासाठी घेतलेलं आहे. मंत्रीपदाचा शब्द मंत्रीपद देणार तर मी येणार वगैरे असे काही कुठल्याही अटीशर्ती मी घातलेले नाही आणि कुठलाही शब्द घेऊन मी पक्षामध्ये गेलोय किंवा पक्ष सोडलाय असं नाही. पक्षाला दगा देण्याचं पण काम नाही केलं, पक्षाकडं मी उमेदवारीच मागितली नव्हती. लोकसभेवर जी जबाबदारी होती ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यात कुठेही मी माझ्या याच्यामध्ये मी पक्षाची प्रतारणा किंवा पक्षाचा पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केला नाही आणि कधीही माझ्याकडनं तसं झालं नाही आणि योग्य पद्धतीनं मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे कुणालाही कुठेही पक्षाची गद्दारी वगैरे असा प्रकार नाही. आज एकच आहे की आज 15 वर्ष काम करून हे आणि महाराजांनी 35-40 वर्ष काम करून एवढंच एक शेवटी बोलतो की एवढ्या वर्षाच्या महाराजांची 35-1 वर्ष आणि माझी 15 वर्ष हे ह्या सगळ्याचं एक करून आज इतक्या वर्षानंतर मला का बाहेर पडायला लागतं ह्याचा विचार सातारकरांनी आणि जावळेकरांनीच करावा आणि मला पुढं काम करण्यासाठी साथ द्यावी एवढंच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. परत एकदा सर्वजण आला, माझ्या एका निरोपावर मेसेजवर फोनवर आपण सगळेजण आला, मला आधार देण्याचं काम केलं, त्याबद्दल जावळी सातारा सातारा शहर सगळ्या या तालुक्यातल्या माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. असेच आपले सगळ्यांची माहिती आशीर्वाद माझ्यावर राहू दे. नक्कीच आपल्या सर्वांच्या विश्वासानं
तालुक्याचं नक्कीच चांगलं करीन एवढा शब्द या आपल्या छोट्याच्या बैठकीच्या निमित्तानं देऊ इच्छितो.